ठाणे येथील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरत सिंग उर्फ माझा हा मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा विक्री करता अमळनेर तालुक्यातील पाळसनेर या गावी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने 10 जुलै गुन्हे शाखा घटक 5 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडके यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी तत्काळ गुन्हे शाखा तसेच वागळे ठाणे पोलीस येथील पथक यांनी संयुक्तपणे आरोपीला पकडण्यासाठी जिल्ह्यातील पाळसनेर येथे येऊन सापळा रचला. या गुन्ह्यातील आरोपी सुरत सिंग उर्फ माझा आवसिंग वय वर्ष 27 हा ओरमटी गावी बलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथला रहिवासी असून हा 19 गावठी बनावटीचे चील पिस्तूल 1 गावठी बनावटीची मशीनगन मॅग्झिन 280 जिवंत काडतुसेसह पळासनेर येथे विक्री करता आले असता त्यास सापळा रचून शितापणे पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळील अग्निशास्त्र जिवंत काडतूस असा साठा जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यात न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 वागळे पोलीस ठाणे कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्याकडून करण्यात येत असून सदरचा शस्त्रसाठा हा कोणत्या कारणासाठी विक्री करणार होता याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहे. जागर जनसंघासाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव.